जोगमठ हा मठ जिल्हा सातारा तालुका कोरेगाव जादववाडी गाव या ठिकाणी हा मठ आहे. जोगमठला जायचे झाल्यास वाटार स्टेशन जवळील वाटार गावापासून 4 किलोमीटरच्या अंतरावर जोगमठ हे जादववाडी गावाच्या जवळ एका टेकडीवर आहे. जोगमठला जाताना वाटेत वाघदेव महाराज यांची समाधी लागते. त्या समाधीपासून सरळ जादववाडी रोडने जाताना टेकडीवर आपल्याला जोगमठ हे मठ दिसते. मित्रांनो, तुम्ही हे बघू शकता, हे जे दिसते ते जोगमठ. मित्रांनो, वाटार गावापासून 2 किलोमीटर पुढे आल्यावर जोगमठला जाण्यासाठी 2 किलोमीटर असलेले आपल्याला बोर्ड दिसतो. त्या बोर्डपासून आपण पहिला लेफ्ट घेतल्यानंतर जोगमठला जाण्यासाठी आपण एक कमान पाहिली. त्या कमानीतून आता आपण आत आलो आहोत. इथून जोगमठ हे ठिकाण इथून 2 किलोमीटर अंतरावर. तर चला मित्रांनो, मठाकडे जात असताना रस्ता खूपच वळणावळणाचा आणि खराब झालेला रस्ता आहे असल्याने गाडी व्यवस्थित चालवावी. जात असताना आपणास हे जंगली झाडे खूपच दिसत आहे. खराब रस्ता असलेला घाट चढून गेल्यावर आपल्याला जो निसर्ग दिसतो त्याचे वर्णन करण्यासाठी शब्दच पुरेसे पडत नाही. दूरवर पसरलेला माळरान डोंगर, सूर्यास्ताची किरणे आणि त्या डोंगरावर हा एकमेव दिसणारा सुंदर असा मठ, हे सौंदर्य आपल्याला आपल्या स्वतःला विसरण्यास भाग पडते. मठापासून हाकेच्या अंतरावर आपल्याला पुन्हा एक कमान दिसते. त्या कमानीवर श्री दत्त मंदिर श्री क्षेत्र जोगमठ लिहिलेलं आहे आणि कमानीवर गुरुदेव दत्त, कमानीच्या उजव्या बाजूला रामदास स्वामी तर डाव्या बाजूला छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रतिमा दिसते. मंदिराच्या सभा मंडपाच्या समोर गाडी पार्क करण्यासाठी जागा आहे, पण आपण मंदिराच्या मागे गाडी पार्क करून चालत जाऊया. नमस्कार मित्रांनो, मी अजय शिंगाडे, माझ्या मिस्टर अजय या मराठी चॅनलमध्ये मी तुमचं सहर्ष स्वागत करत आहे. आता आपण वाटार स्टेशनपिशी जादववाडी म्हणून एक गाव आहे, जादववाडीपिशी एक जोगमठ एक मठ आहे, त्या मठापिशी आपण आलो आहोत. आता आपल्याला या मठापिशी महाराज भेटले, रमाकांत महाराज, छत्रपती महाराज आणि सेवेकरी बाळू महाराज हे आता आपल्याला या जोगमठ मठाबद्दल माहिती देणार आहेत. तर मित्रांनो, आपण या मठाची माहिती घ्यावं आणि या येथील महत्व आपण इम्पॉर्टन्स आपल्याला माहिती देऊ. मठाबद्दल तुम्ही काय माहिती देऊ शकता किंवा या मठाची सुरुवात झाली कशी हे तुम्ही कसं सांगू शकाल? या मठाची सुरुवात म्हणजे इथे आमचे पहिले ही जोगमठ म्हणून हे प्रसिद्ध आहे. त्याच्यानंतर इथे मेश्वान बाबा म्हणून शिवाजीच्या काळातले संन्यासी होते. ते संन्यासी केवळ वाघाच्या रूपामध्ये किंवा आपल्या साधूच्या रूपामध्ये इथे असायचे. हे मेश्वान बाबा इथे केवळ संन्यासाच्या रूपामध्ये किंवा वाघाच्या रूपामध्ये असे असायचे. त्यांची शिवाजी महाराजांशी भेट झाली. शिवाजी महाराजांना त्यांनी सांगितलं की बाबा हे मला इथे समाधी दे आणि तू पुढे जा. तसंच शिवाजी महाराजांनी इथे त्यांना समाधी दिली आणि ते पुढे गेले. जिवंत समाधी आहे, समाधी दिली आणि आजोबा या 5 गावांमध्ये इनामत वतन म्हणून इनामत जमीन दिलेली. गावांची नावं आहेत वाठार स्टेशन, वाठार गाव, तळवा, तळवळा, अदरकी आणि विकळा, फरतरवाडी, जादवाडी. ते निघून गेले. त्याच्यानंतर बराच काळ गेला, लोक यायची त्या समाधीचे दर्शन घ्यायची निघून झाले. पूजापाठ वगैरे नाही व्हायचा इथे. तर आमचे आजोबा वडील आणि तुलते 1932 सालात इथे आले. 1932 इथे यांचा अभ्यास बघितल्यानंतर ह्या गावच्या लोकांनी सांगितलं बाबा तुमची इथे आता पूजापाठ चालू करा. आजोबांनी इथे पाहिलं तर त्यांना इथे या महाराजांची चैतन्य स्वरूप दिसलं. त्यानंतर आजोबांनी आमच्या इथल्या गावातल्या लोकांना हे 5 गावाच्या मधी जोगमठ म्हणून आहे तर विचारलं तर ते बोलले हो इथे संन्यासी होता, त्याने जिवंत समाधी घेतलेली आहे, शिवाजी महाराजांनी त्यांना समाधी देऊन ते पुढे गेले.
नंतर मग आजोबांनी आमच्या दिव्य दृष्टीने बघितलं, त्यांना इथे ही समाधी चैतन्य अशी वाटली. त्यानंतर त्यांनी या पाच गावातल्या लोकांना जमा करून सांगितलं की बाबा ही समाधी जिवंत आहे, मी इथे थांबतो. मग त्या लोकांनी आग्रह धरला की तुम्ही इथे थांबा. त्याच्यानंतर आमचे आजोबा इथे थांबले आणि काही वर्षांनी नंतर मग आमचे वडील इथे आले, आमचे चुलते इथे आले आणि ते इथे स्थायिक झाले. त्याच्यानंतर इथे वडिलांच्या नंतर त्यांचे शिष्य पंचमगीर महाराज म्हणून ते पण इथे आले आणि ते इथे राहिले. म्हणजे 1981 साली हे त्यांच्या शिष्यमंडळाकडनं देणगी रूपाने मठ बांधून घेतलं. 1981 म्हणजे 1979 त्याचं भूमिपूजन झालं, 1981 पूर्ण काम झालं. त्याच्या दुसरे खालचे विक्रेते शांतागीर महाराज ते पण 15-16 वर्षाचे असताना इथे आले, तेही इथेच राहिले. पण ते धुळे फिरवायचे या पाच गावामध्ये, धुळे फिरून ते आपला उदरनिर्वाह व्हायचा. हे 81 मठ बांधलं आणि त्या विशेष म्हणजे काय, हे भूमिपूजन होतं ना 1979 त्याच दिवशी शांतागीर महाराज होते ना इकडे, भूमिपूजन झालं आणि त्याच दिवशी त्यांचा समाधी झाली त्याच दिवशी. हा विशेष म्हणजे ते आहे 1980 समाधी झाली. 81 मठ बांधलं गेलं. त्यानंतर ते असेपर्यंत बराच काळ ते चांगल्या परिस्थितीत गेला, कारण ते दोन महाराज होते, त्यांच्याबरोबर कुणकेश्वरचे महाराज होते, विठ्ठलभान महाराज होते, आमच्या नात्याने मामा लागतात ते होते. असं करून ते झालं. पण लवकरच त्यांचे दोन्ही महाराजांचे लवकरच समाधी झाल्यामुळे पुढचं काम तर खूप झालं. त्याच्यानंतर मग पंचमगीर महाराज हे लास्टला होते, ते लास्टला पंचमगीर महाराजांच्या नंतर मग आता आम्ही दोघे रमाकांत मोंडे आणि छत्रपती आम्ही दोघे आता इथे थांबलो आहे आणि इथली समाधी ही चैतन्य आणि जागृत समाधी अशी आहे. मठाकडे जात असताना सुरुवातीला जो कळस असलेले मंदिर नजरेस पडते ते श्री गुरुदेव दत्त आणि त्या मंदिराच्या समोर महेशबन महाराज यांची समाधी असलेला मंदिराचा कळस दिसतोय. सहा खांब असलेला नक्षीदार रंगीतदार वास्तूच्या खाली आपल्याला तुळशी वृंदावन आणि माई उर्फ सत्यवती हरिगिरी गोसावी या माईची समाधी नजरेस पडते. हे तुळशी वृंदावन लक्ष्मीगिरी महाराज यांच्या मुलीच्या स्मरणार्थ आहे. याच समाधीच्या खालच्या बाजूला शांतागिरी महाराज यांची समाधी आहे. त्या समाधीच्या समोर भाविकांसाठी पाण्याची व्यवस्था केलेली टाकी आहे. मंदिराच्या सभा मंडपामध्ये प्रवेश करताना सुबक अशा 14 पायऱ्या आहेत. पहिल्या दुसऱ्या पायरीच्या डाव्या बाजूला हिंदू संप्रदायामध्ये सर्वाधिक पूज्य मानल्या जाणाऱ्या विघ्नहर्ता विनायक गणपती बाप्पाची संगमरवरी दगडाची मूर्ती आणि त्या मूर्तीसमोर आपल्या उजव्या बाजूला शक्तीचे प्रतीक म्हणून पूजले जाणारे हनुमानरायांची मूर्ती आहे. सभा मंडप किंवा आपण ह्याला मठ म्हणू शकतो. या मठाच्या प्रवेशद्वारावर भूमिपूजन आणि उद्घाटन याची माहिती दिलेली आहे. या इथे आर्ट ऑफ लिव्हिंग श्री श्री रविशंकर यांचे इथे कार्यक्रम चालू आहे. या हॉलमध्ये फरशा असून बसण्यासाठी सतरंजी दिसत आहे. सभा मंडपाची लांबी अंदाजे 140 तर रुंदी 50-60 फूट असेल. या हॉलमध्ये नवनाथांची भिंतीवर प्रतिमा दिसत आहे तर गुरुदेव दत्त छत्रपती शिवाजी महाराज रामदास स्वामी यांची सुद्धा प्रतिमा आहे. या समाधीच्या ठिकाणी आपल्याला छत्रपती शिवाजी महाराज रामदास स्वामी महेशबन बाबा पंचमगिरी महाराज माई
शांतागिरी महाराज, बाबूगिरी महाराज, विठ्ठलबन महाराज, लक्ष्मीगिरी महाराज यांची प्रतिमा भिंतीवर पाहण्यास भेटते. महेशबन बाबा यांच्या समाधीवर शिवलिंग, गुरुदेव दत्त यांची धातूमधील मूर्ती आणि 3-4 त्रिशूळ ठेवलेले आहे. या समाधीसमोर पादुक आहे, त्या पादुकावर पुष्प दक्षिणा ही भाविकांनी ठेवलेले आहे. समाधीजवळ बाबूगिरी महाराज, पंचमगिरी महाराज यांची विश्रामाची जागा आहे. या इथे आत शिष्य मंडळ 3-4 दिवस येथे ध्यान करण्यासाठी बसत. फक्त काही कारणास्तव ते या ध्यान खोलीमधून बाहेर येत. महेशबन बाबा यांच्या समाधीच्या डाव्या बाजूला आपल्याला एक कुटी दिसत आहे. या कुटीची लांबी 20 फूट, रुंदी 15 फूट असेल. या कुटीमध्ये अग्निकुंड, दत्तगुरूंची प्रतिमा, त्यांची धातूमधील मूर्ती, त्रिशूळ, स्वामी समर्थ व दत्त संप्रदायाची छोटी छोटी मूर्ती या येथे आहे. या कुटीच्या मागे विठ्ठलबन महाराज यांचे मंदिर असून त्यांची समाधी विखळे या गावात आहे. या मंदिराच्या आणि महेशबन बाबा यांच्या समाधीच्या मागे दत्त मंदिर. हे दत्त मंदिर मूळ पाषाणातील आहे. या पाषाणातील मंदिरामध्ये संगमरवरी दगडाची गुरुदेव दत्त यांची गायीसोबतची मूर्ती आहे. या मूर्तीच्या येथे मूळ अशी जुनी मूर्ती आहे. त्रिमूर्ती म्हणजे ब्रह्म, विष्णू, महेश यांनी या जगाची निर्मिती केली असे म्हटले जाते. त्यांचे एक रूप म्हणजे गुरुदेव दत्त. मित्रांनो, या इथून जवळच पाडेगावमध्ये नीरा नदीच्या कडेला दत्त घाट आहे. त्या घाटावरील दत्त मंदिरावर आपला एक व्हिडिओ आहे. तो बघण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनेलवर जाऊन तो व्हिडिओ बघा. त्या व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे. दत्त मूर्तीच्या मागे आपल्याला शंकर देवाची मूर्ती म्हणजे महादेवाच्या मूर्तीचे दर्शन होते. त्रिमूर्तीमधील महेश म्हणजे भगवान शंकर हे आहेत. पण एक आहे, इथला अंदाज तसा कसा असतो माहिती, आम्हाला अजिबात कसला त्रास नाही. थोडासा आता ह्या रस्त्यामुळे त्रास झाला, रुपये येण्याची कमी झाली, त्याच्यामुळे नाही कसलाही त्रास नाही. ते हे जे जोगमठ आहे हे जागृत समाधीचं वय आहे आणि इथे जे चैतन्य आहे किंवा काय आहे तुम्ही आल्याशिवाय समजणार नाही. जेव्हा तुम्ही इथे याल, आता हे कसे आले ह्याला तिथले काहीतरी इथले मिळालं की बाबा हे लोक खरोखरच हे आहे. आणि आताच मी हेच सांगत नाही, तुम्ही स्वतः येऊन कधीही प्रयत्न करा आणि इथली जागा किंवा कसं काय चैतन्य काय आहे काय नाही हे जाणून घेण्याचा प्रयत्न करा. या दत्त मंदिराच्या प्रदक्षिणा मार्गामध्ये आपल्याला या मठासाठी ज्यांनी आपले पूर्ण आयुष्य अर्पण केले, लक्ष्मीगिरी महाराज, बाबूगिरी महाराज, हरिगिरी महाराज यांच्या समाधीचे दर्शन होते. मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही कळवण्यासाठी माझ्या व्हिडिओला कमेंट करा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक अँड शेअर अँड सबस्क्राईब करा. आणि तुम्हाला हा मठ, तुम्ही या इथे आलात तर तुम्ही या मठाला अवश्य भेट द्या. तर मित्रांनो, मला हा व्हिडिओ बनवण्यासाठी नाना उर्फ किशोर पवार आणि तानाजी लोंढे यांची खूप मदत झाली. तर आपण तानाजी लोंढे यांच्याबरोबर चर्चा करूया. नमस्कार. तर आता लोणंद आणि सातारा यामध्ये वाटाटेशन हे गाव आहे. त्यापासून फक्त 5 किलोमीटरवरती हे मंदिर आहे, जोगमठ मंदिर म्हणून. तुम्ही जर ह्या रूटनं कधी जात असाल तर शक्यतो या मंदिराला भेट द्या. निसर्गरम्य वातावरण, त्यातमध्ये शांतता, पुन्हा बघण्यासाठी चारीसाईडला मोकळं पटांगण, त्यातमध्ये खोलदरे आहेत, इतर गावं आहेत, त्यातमध्ये रेल्वे वगैरे इथून जाते,
असे निसर्गरम्य वातावरण कुठं तुम्हाला भेटणार नाही. शांतता एवढी चांगली आहे आणि त्यातमध्ये हे मंदिर सगळ्यात जुनं असून तिथं भक्तांच्या जे आपले दर्शन घेतात त्यांच्या मागण्यासुद्धा पूर्ण होतात.